श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं. तिला पुत्रदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 सुरू होईल. त्याचवेळीस ही एकादशी तिथी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार 16 ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे. त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते सकाळी 8:05 आहे. या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीतियोग तयार होत आहेत. आणि या दोन्ही योगामध्ये श्रीहरिविष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते. धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते. असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं. पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते. पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजीत महिष्मती यांना पुत्रप्राप्ती झाली. म्हणून या एकादशीचं नाव पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी पिशवीही भरते. या तिथीला वैष्णव समाजातील लोक भगवान विष्णूंची पूजाही करत असतात. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, हट्टीपणा, चिडचिडपणा संपेल. त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार. जर ते अभ्यास करत असेल तर अभ्यास लक्षात राहील. किंवा नोकरी किंवा व्यवसाय करत असेल त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा. पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने स्नान करा. किंवा तुम्हाला जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तीर्थक्षेत्री स्नान करा. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. तुम्हाला श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळ गोपाळ असतील त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर तुम्हाला ठेवायचं आहे. त्यांना धूप, दीप, अगरबत्ती, पिवळी फुलं, पिवळी फळं त्यांना अतिशय प्रिय आहेत. अक्षदा, कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे. आणि त्यांना सर्वात प्रिय आहेत ती म्हणजे तुळस. म्हणून तुळस आपल्याला आवर्जून अर्पण ही करायची. तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही तुळस अर्पण करायची. असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. पूजेनंतर आपल्याला पुत्रदा एकादशी व्रताची कथाही पठन करायची आहे किंवा श्रवण करायचे. त्यानंतर आपल्याला दिवसभर व्रताचार करायचा आहे. व्रतामध्ये तुम्ही फळाहार हे घेऊ शकतात. द्वादशी दिवशी स्नान करून आपल्याला ब्राह्मणांना भोजन हे द्यायचं आहे आणि त्यानंतर उपवास हा सोडायचा. अशा रीतीने तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करायची. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण केलं जात नाही, त्याचबरोबर तुळशीला स्पर्श केला जात नाही आणि त्याचबरोबर तुळशीची पत्रंसुद्धा तोडली जात नाही. म्हणून तुम्हाला जी पण पूजेला पत्र वगैरे लागणार ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचं एकादशी निर्जला व्रत असतं. जर कळत नकळत आपल्याला तुळशीचा स्पर्श झाला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला भोगावे लागतात. तर आपल्याला हा उपाय जो आहे तो तुळशीजवळच करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तिला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. हळद, कुंकू आपल्याला लांबनच अर्पण करायचं. तुळशीला स्पर्श होणार नाही ह्याची तुम्हाला
काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक लाल कलावाचा जो धागा असतो त्याला रक्षासूत किंवा मोली धागासुद्धा म्हणतात, तो थोडा मोठा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या 5 लवंगा ज्या आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेच्या इकडेच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आणि पहिल्या जो जी आपण रक्षासूत घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली जी आहे लवंग बांधून घ्यायचे. बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा थोड्या अंतरावर दुसरी लवंग बांधायची आहे, पुन्हा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे, पुन्हा तिसरी लवंग बांधायची आहे. अशा रीतीने आपल्याला 5 वेळा मंत्राचा जप करत 5 लवंगा त्या रक्षासूताला बांधून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे रक्षासूत जे आहे ते तुळशी मातेच्या इथे बांधायचं आहे. आता तुळशीला तुम्हाला स्पर्श करता येणार नाही, म्हणून तुम्ही तुळशी वृंदावनला हे रक्षासूत बांधलं किंवा तुळशीच्या मुळाच्या इथे थोडंसं लांबून बांधलं तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा. जेव्हा हे रक्षासूत आपण बांधणार आहेत तेव्हा आपल्याला आपल्या मुलांचे जे दोष आहेत, विघ्न आहेत, दारिद्र्य आहे, संकट आहेत, हट्टीपणा आहे, चिडचिडपणा आहे, तो दूर करण्याकरता मनोभावे तुळशी मातेला प्रार्थनाही करायचे. त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ह्या दोन्ही अतिशय उच्चकोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. ह्या सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहेत, विघ्न आहेत किंवा तुमच्या मुलांच्या ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे बोलायच्या, त्यांना यश मिळण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची. पुत्रादा एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. आता हा उपाय जो आहे तो तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात. बाहेर दुपारी तुम्हाला कोणताही उपाय हा करायचा नाही आहे. फक्त कोणताही उपाय जो करता येईल त्या तो पूर्ण श्रद्धेने आणि मनाने करा, तरच तुम्हाला त्याचं 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.